घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूजला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर पाहूया अंबरनाथ रेल्वे काउंटर वरील निंदनीय घटना. कॅन्सर पेशंटला तिकीट देण्यास नकार देत अपशब्द वापरत केले गैरवर्तवणूक. अंबरनाथ रेल्वे तिकीट काउंटरवर आज एक निंदनीय घटना घडली आहे. सदरच्या महिलेची ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असून रोज 21 दिवस त्यांना रेडिएशनसाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. सदरची महिला हॉस्पिटलला जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी गेली असता त्यांना तिकीट देण्यास नकार देण्यात आला. त्या महिलेने त्यांचा हॉस्पिटलचा आयडी दाखवला तरी सुद्धा त्यांना तिकीट देण्यास नकार देण्यात आला. त्यावर त्या महिलेने कारण विचारले असता तिकीट काउंटरवरील महिलेने त्यांना अपशब्द काढत आता तर तिकीट देतच नाही असे सांगून त्यांच्याशी गैरवर्तवणूक केली. त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या मुलीच्या हातून तिचा मोबाईल देखील हिसकावून घेण्यात आला. वर त्यांना धमकी सुद्धा देण्यात आली, तुला काय करायचे आहे ते कर असे बोलण्यात आले. या संदर्भात महाराष्ट्र क्राइम स्पॉट ने स्टेशन मास्टरांची भेट घेतली असता कॅन्सर पेशंटला तिकीट देण्याचा कोणताही प्राविधान नाही, आम्ही माणुसकीच्या नात्याने तिकीट देतो असे सांगत उर्वाउर्वीचे उत्तर देण्यात आली. फिर आपके बोलने का मतलब क्या है, क्या है? रूल से ही मैं बात कर रहा हूँ सर, आप मुझे ये बताओ कैंसर पेशेंट मैनेजर बेस में टिकट दिला. हाँ जी, मैनेजर बेस में टिकट दिला. ह्यूमैनिटी नहीं, रूल क्या है? ह्यूमैनिटी ह्यूमैनिटी को छोड़ दो, आप मुझे ये बताओ कैंसर क्या. आप स्टेशन मास्टर हो, मुझे आपका स्टेटमेंट दो कि स्टेशन मास्टर होने के नाते आप मुझे बताओ आपके पास ऐसा कोई कैंसर के लिए कोई प्रोविजन है क्या? रेलवे ने रखा नहीं बोलूँ गे सर, ऐसा कोई है नहीं है. आप ह्यूमैनिटी बेस पर ही दे सकते हो. ये कुछ मतलब ऐसा कहीं लिखेले नहीं कि कैंसर पेशेंटला द्या. मी तुम्हाला सांगितलं आम्ही माणसाच्या नात्याने देतो, परंतु त्यात जे आपल्याला सर्क्युलर आहे त्याच्या तेवढं दिले की पेशंट जात असेल. थोड्या वेळापूर्वी तुम्ही बोललात की आम्ही देतो माणसाच्या नात्याने. माणसाच्या नात्याने कॅन्सर पेशंट, किडनी पेशंट यांना आपण विचारच करतो की काय आहे काय नाही. मग हा प्रश्न उपस्थित होतो की कॅन्सर पेशंटने आपल्या ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी कुठल्या प्रवासी यंत्रणेचा वापर करावा. सामान्य नागरिकांना लोकल प्रवास सोयीस्कर वाटत असल्याने व ते कमी खर्चिक असल्याने त्यांना लोकल प्रवास सोयीस्कर वाटतो. जर अशी वर्तवणूक पेशंटला मिळत असेल तर आता प्रवास कसा करावा हे सरकारने सांगावे. यातही पेशंटचा एक किमो अथवा रेडिएशन चुकला असता त्याची पूर्ण ट्रीटमेंट फेल जाऊ शकते, मग याला जबाबदार कोण? तसेच रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार कॅन्सर अथवा इतर पेशंटसाठी काय सोय करणार की त्यांना मरण्यासाठी असेच सोडून देणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच या घडलेल्या घटनेसंदर्भात स्टेशन मास्टर यांच्याकडे देखील तक्रार नोंदविण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, अंबरनाथ. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.